देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या तालुक्यातील ग्राम उंबरडा बाजार येथील रहिवासी गजानन महादेवराव घोडे, कुसुमबाई ड्रेसिंग राणे, रवींद्र अरुण काळबांडे यांचा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यात आला. ग्राम उंबरडा बाजार येथील रहिवासी गजानन महादेवराव घोडे, कुसुमबाई ड्रेसिंग राणे, रवींद्र अरुण काळबांडे यांचा 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत उंबरडा बाजार येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राजभाऊ चौधरी, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जय किसन आडेसाहेब, ग्रामपंचायतचे सदस्य शरद पचगाडे, ग्रामपंचायतचे कर्मचारी वानखडे काका या सर्वांच्या उपस्थितीत गजानन घोडे यांचा गृहप्रवेश करण्यात आला. तरी उंबरडा बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने आत्तापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 15 घरकुल, प्रधानमंत्री अल्पसंख्याक योजनेअंतर्गत 8 घरकुल, मोदी आवास योजनेअंतर्गत 131, रमाई आवास योजनेअंतर्गत 65 असे 287 घरकुल मंजूर करून चालू करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने सरकारच्या मदतीने केले असून यापैकी 158 घरकुल पूर्ण झाले असून 129 हे बाकी राहिले आहेत व तेसुद्धा लवकर पूर्ण होतील असे ग्रामपंचायतचे सरपंच राजभाऊ चौधरी यांनी म्हटले आहे. तरी या ग्रामपंचायतच्या कामाचे गावातील लोकांनी कौतुक केले आहे. मी सरपंच राज चौधरी, ग्रामपंचायत उंबरडा बाजार. आज आमच्या ग्रामपंचायत उंबरडाच्या माध्यमातून आपण घरकुल लाभार्थ्यांना इथे गृहप्रवेश दिलेला आहे. त्यामध्ये कुसुमबाई जयसिंग राणे या तसेच रवींद्र अरुण काळबांडे तसेच गजानन महादेवराव घोडे यांना आपण ग्रामपंचायत उंबरडा बाजारच्या माध्यमातून आमचे सहकारी आडेसाहेब जय किसनराव आडे, ग्रामविकास अधिकारी तसेच आमचे शरदभाऊ पचगाडे ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी आमचे वानखडे काका सोबत सर्वांनी मिळून आज या लाभार्थ्यांना आपण इथे घरकुलांचं गृहप्रवेश दिलेला आहे. सदर आमच्या उंबरडा बाजार येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास 15 घरकुलंचं उद्दिष्ट आहे. मोदी आवास व तसेच अल्पसंख्याकांच्या माध्यमातून 8 उद्दिष्ट आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत 131 तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत 68 व पुन्हा आता नव्याने मोदी आवास योजनेअंतर्गत 65 असं उद्दिष्ट आमच्या इथे आलेलं आहे. टोटल 287 घरकुलं जिचे उद्दिष्ट आमच्या ग्रामपंचायतीला आलेले आहे. त्यापैकी जवळपास 160 जवळपास घरकुलं हे पूर्ण झालेली आहे व उर्वरित 129 कामं आता सध्या सुरू आहे. यानंतर मी माननीय श्री जयकिशनजी आडेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले बोलू शकतो. नमस्कार, मी जयकिशन आडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत उंबरडा बाजार. प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना या अंतर्गत ग्रामपंचायत उंबरडा बाजार, तालुका कारंजा, जिल्हा वाशिमला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे. 509 एकूण बेघर लाभार्थ्यांची, कच्चे घर लाभार्थ्यांची आपण यादी तयार केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 131 मोदी आवास योजनेचे घरकुलं मंजूर झाले. त्यापैकी जवळजवळ आपण 70 घरकुलं पूर्ण केलेले आहेत व बाकी प्रगतीपथावर आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गत 68 घरकुलं मंजूर झाली. 90% कामं होऊन जवळजवळ 65 घरं पूर्ण झालेली आहेत. उर्वरित घरकुलं सुरू आहेत. तसेच अल्पसंख्याक मुस्लिम मायनॉरिटीची घरकुलं जी आहेत ती 8 मंजूर झालेलं आहे. प्रथम हप्ता त्यांना जमा झालेला आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत उंबरडा बाजारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात घरकुल गोरगरिबांना कच्चे घर, बेघर, मातीचे घर यांना आपण माननीय सरपंच श्री राज चौधरी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या सहकार्यातून आपण गरिबांना जास्तीत जास्त घरकुल देण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून आज माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या आदेशानुसार आपण गृहप्रवेश कुसुमबाई जयसिंग राणे, रवींद्र अरुण काळबांडे, गजानन महादेव घोडे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. त्यांचा सत्कार करून
त्यांना आपण आज गृहप्रवेश दिलेला आहे. माननीय सरपंचाच्या हस्ते त्यांना गृहप्रवेश देऊन त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे ग्रामपंचायत उंबरडा बाजारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात घरकुलाचे कामं सुरू आहेत. सर्वांच्या सहकार्यानं आम्ही चांगल्या प्रकारे सर्व समन्वयातून ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक यांच्या सहकार्यातून अतिशय चांगल्या प्रकारे घरकुलाचे काम पूर्ण केलेलं आहे. याबद्दल मी ग्रामपंचायतीचे एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य शरद भाऊ पसगाडे हे मुलाखत व्यक्त करतील असं मी म्हणतो. एबी न्यूज मराठी साठी सचिन महाराजगिरी, उंबरडा बाजार सर्कल प्रतिनिधी.